लागले तर स्कोर नाही करता येणार आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार. ठीक आहे, तू पीसीएम ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला कळलं की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे. आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं अशी आहेत ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले, पण त्यांची स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे. कारण ते तयारीच तशी करून घेतात ना. आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय. यू कॅन डू एनीथिंग. इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला. विटत पाटील व बाबर गट एकत्र लढणार का? विटा नगरपालिकेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. शहरात आत्तापासूनच निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे, तशा चर्चा झडू लागल्या आहेत. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना महायुतीचे सरकार सत्तेत आहे. त्यांनी येणाऱ्या निवडणुका एकत्रित लढवायचे ठरवले आहे. गतवेळी काँग्रेसच्या चिन्हावर सत्तेत आलेले सदाशिव पाटील सध्या राष्ट्रवादीच्या तंबूत आहेत आणि या मतदारसंघाचे राष्ट्रवादीतून बाहेर पडून आमदार झालेले अनिल बावस सेनेत आहेत. काँग्रेसचे अस्तित्व नगण्य आहे. विश्वजित कदमांना हार गुच्छ देण्यापुरती काँग्रेस इथे जिवंत आहे. महायुतीच्या धर्तीवर विटा नगरपालिकेत पाटील गट आणि बाबर गट एकत्र लढणार का? दोघांनीही आपापला सावता सुभा सांभाळला असला तरी पाटील आणि बाबर गटाची छुपी युती असल्याचा आरोप होतोच. दोघेही एकमेकांच्या विरोधात थेट भूमिका घेत नाहीत, परस्पराच्या संस्थेत लक्ष घालत नाहीत. पाटील पंचायत समितीकडे पाहत नाहीत, बाबर नगरपालिकेकडे निवडणूक सोडून लक्ष देत नाहीत. त्यामुळे ही छुपी युती प्रत्यक्षात होणार का? महायुती इथे एकत्रित लढणार का? विटा नगरपालिका निवडणुकीत महायुती होणार अशी चर्चा होते. 19-8 फॉर्म्युला राबवला जाणार असेही कोण बोलतंय. तर शिवसेना भाजप युती करणार आणि राष्ट्रवादीच्या विरोधात लढणार अशाही चर्चांचे सूर ऐकू येत आहेत. एकूणच विटा नगरपालिकेत काय होणार याची उत्सुकता विटेकरांच्या बरोबर संपूर्ण तालुक्याला लागून राहिली आहे. सर्व कुटुंबासाठी, कुटुंबातील सर्वांसाठी दर्जेदार कपडे मिळणारे एकमेव वस्त्र दालन श्री गणेश कलेक्शन. अद्यावत शूटिंग, शर्टिंग, फॅशनेबल साड्या, रेडीमेड गार्मेंट, माहेरी व आहेरी साड्या, लग्न बसत्याची खास सोय, आमची वैशिष्ट्ये, फ्रेश माल, नाविन्यपूर्ण व्हरायटी, प्रत्येक विभागाची आकर्षक मांडणी, प्रशस्त व भव्य दालन. कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सर्वांचं एकच सिलेक्शन, श्री गणेश कलेक्शन. प्रोप्रायटर शरद हरुगडे. आमचा पत्ता वाझर रोड, आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली.